मी तुझ्यासाठी आणि ही दुनिया फक्त आपल्या दोघांसाठी. शिवराय मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काळजात माझ्या तू बसावं या गाण्यावर आपण व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओचा डेमो पाहिला असेल तर डेमोमध्ये जशा प्रकारे मी व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर अशी व्हिडिओ एडिटिंग मी तुम्हाला आज VNA ॲप्लिकेशनमधून शिकवणार आहे. आणि असे व्हिडिओ एडिट करण्यासाठी जे मटेरियल मी वापरले आहे त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिली आहे. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल डायरेक्ट डाउनलोड करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. कारण मित्रांनो, मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो. तिथून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये डाउनलोड करून व्हिडिओ एडिटिंग करू शकता. आता माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मराठी AW, तुम्हाला ते स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळत असेल. तर मित्रांनो, मी आतापर्यंत इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. कारण मित्रांनो, जे व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला ते दाखवत असतो ते डेमो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो. तर मित्रांनो, आपल्याला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर मित्रांनो, या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण आता वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. पहिले मित्रांनो, VNA ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. VNA ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळेल. तर खाली आपल्याला प्लस ऑप्शन पाहाय मिळत आहे, त्या प्लसवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन पाहाय मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर व्हिडिओ फोटो दोन ऑप्शन पाहाय मिळेल, तर फोटो क्लिक करायचे आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ती लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून सर्व मटेरियल डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचे आहे. सर्व मटेरियल डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला मी तुम्हाला काही फोटो दिलेले आहे, ते फोटो आपल्याला अशा प्रकारे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, फास्टमध्ये मी एकदा हे सर्व फोटो एकदा सिलेक्ट करून घेतो. सर्व फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला तीर ऑप्शन पाहाय मिळेल, त्या तीरवर क्लिक करायचे आहे. त्या तीरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल फोटो आपले. या फोटोच्या वरती ओरिजिनल ऑप्शन पाहाय मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर 4.5 हा रेशो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि खाली एका ठिकाणी कुठेही टच करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपले फोटो व्यवस्थित सेट झाले आहे किंवा नाही ते आपल्याला अशा प्रकारे ते पाहून घ्यायचे आहे. जर मित्रांनो तुमचे फोटो व्यवस्थित सेट झाले नसेल तर मित्रांनो, ते व्यवस्थित सेट कसे करायचे मी तुम्हाला सांगतो. बघा की हा फोटो व्यवस्थित सेट झालेला नाही तर खाली तुम्हाला एक क्रॉप ऑप्शन पाहाय मिळेल. तर मित्रांनो, क्रॉपवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर 4.5 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि मित्रांनो, हा फोटो आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित सेट करायचा आहे आणि बरोबर टिक मार्क करायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, सर्व फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, मी लगेच जे फोटो व्यवस्थित सेट झालेले नसेल ते व्यवस्थित सेट करून घेतो. सर्व फोटो व्यवस्थित सेट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला शेवट एक इनपुट टायटल म्हणून हा फोटो पाहायला मिळेल. तर मित्रांनो, त्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि डिलीट ऑप्शन पाहिजे, त्यावर क्लिक करून फोटो डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, स्टार्ट पण लिहायचं आहे. आणि मी तुम्हाला काळजात माझ्या तू बसावं हे आपण बीट लावून मी तुम्हाला एक सॉन्ग दिलेलं आहे. तर मित्रांनो, ते सॉन्ग आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं. त्यासाठी म्युझिक प्लस ऑप्शन पाहिजे, त्यावर क्लिक करायचं आहे. म्युझिकवर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला ते बीट्स लावून ते सॉन्ग दिलेले आहे. तर मित्रांनो, ते सॉन्ग आपल्याला इथे चूज करून घ्यायचं आहे. ते सॉन्ग चूज केल्यानंतर खाली बरोबर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पाहिजे की ते बीट्स आलेले आहे. तर मित्रांनो, फक्त आपल्याला दोन बटन अशा प्रकारे थोडे झूम करून घ्यायचे आहे, बाकी आपल्याला म्हणजे व्यवस्थित बीट्स दिसेल. तर बाकी ह्या बीट्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, सिम्पल आपल्याला इथे हे जी पहिली बीट्स आहे त्या बीट्सपर्यंत आपल्याला ओवरलाई पीरियड ॲड करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला फोटोच्या स्टार्टला यायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ प्लस ऑप्शन पाहिजे फोटोच्या समोर, त्यावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोटोवर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक ओवरला इफेक्ट दिलेला आहे. तर मित्रांनो, ते ओवरला इफेक्ट आपल्याला घेऊन घ्यायचं आहे. तर बाकी अशा प्रकारे मी तो ओवरला इफेक्ट दिलेला आहे. ते ओवरला इफेक्ट तुम्हाला ते प्रोसेसिंग होताना पाहिजे आहे. ते प्रोसेसिंग झाल्यानंतर इथे ॲड होईल. तर मित्रांनो, बाकी ते प्रोसेसिंग होत आहे. तर प्रोसेसिंग झाल्यानंतर बाकी अशा प्रकारे ओवरला इफेक्ट आलेला आहे. तर मित्रांनो, हे ओवरला इफेक्ट आपल्याला फक्त जी पहिली बीट्स आहे तिथपर्यंत घ्यायचा आहे आणि ओवरला इफेक्टचा आपला समोरचा भाग कट करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर क्लिक करायचा आहे आणि खाली तुम्हाला कैचेचे ऑप्शन पाहिजे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि समोरच्या भागावर क्लिक करायचं आहे आणि हा डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिलेलं आहे. तर मित्रांनो, ती PNG आपल्याला इथे घ्यायची आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला 3 नंबरचे ऑप्शन पाहिजे टॉप टू ॲड स्टिकर म्हणून, त्या स्टिकर प्लसवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोटो क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला ती PNG दिलेली आहे. तर मित्रांनो, ती PNG आपल्याला इथे घेऊन घ्यायची आहे. तर बघा की मी अशा प्रकारे तुम्हाला ती PNG दिलेली आहे. तर मित्रांनो, ती PNG आपल्याला इथे अशा प्रकारे घेऊन घ्यायची आहे. तर हे PNG घेतल्यानंतर सिम्पल मित्रांनो, ही PNG आपल्याला इथे वाढून घ्यायची थोडी आणि अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला घ्यायची आपल्या पहिल्या बीट्सपर्यंत. आणि याच्यासुद्धा आपला समोरचा भाग इथे कट करून टाकायचा आहे आणि समोरच्या भागावर क्लिक करायचा आणि हा डिलीट मारून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ही जी काळीच मी तुम्हाला PNG दिलेली आहे, त्या PNGवर क्लिक करायचं आहे. एफेक्ट्सवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कोणताही इफेक्ट्स इथे देऊन घ्यायचा आहे. तर बघा की मी ते हा स्विनियन हा इफेक्ट्स इथे देऊन घेतलेला आहे. हा इफेक्ट आपल्याला पूर्ण याच्यावर पूर्ण जे आपला
पीएनजी त्यावर घ्यायचं आहे आणि बरोबर टिक मार्क करायचे आहे. तर त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला फोटो यायचे आहे आणि हे जी बिट्स आहे त्या बिट्सनुसार सर्व फोटो आपल्याला सेट करायचे आहे. त्यासाठी मित्रांनो पहिली बिट्स आहे ते पहिले बिट्स नंतर दुसरी बिट्स काय मिळते तिथपर्यंत यायचं आहे. फोटोवर क्लिक करायचं आहे आणि हा फोटो अशा प्रकारे ते मागे ओढून घ्यायचा. बाकी मी अशा प्रकारे ते व्यवस्थित सेट करून घेत आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं. तर मित्रांनो जर तुम्हाला दिसत नसेल तर दोन बोटांनी व्यवस्थित अशा प्रकारे थोडे झूम करून घ्यायचे आहे. झूम केल्यानंतर मित्रांनो आपल्या पा अशा प्रकारे इथे बिट्स आलेले आहे. त्यानंतर दुसरी बिट्सपर्यंत यायचं आहे आणि हा फोटो व्यवस्थित पुन्हा सेट करून घ्यायचा. आता थोडासा मागे ओढून घ्यायचा आहे आणि बिटनुसार व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. मित्रांनो सर्व फोटो व्यवस्थित बिटनुसार सेट करून घ्यायचे आहे. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो इथे डबल बिट्स तुम्हाला पाहायला मिळेल. तर बाकी हे डबल बिट्स आहे. तर मित्रांनो या बिट्सपासून या बिट्सपर्यंत एकच फोटो घ्यायचा आहे. त्या डबल बिट्सच्या मध्ये बाकी कोणताही फोटो ॲड करायचा नाही. कारण मित्रांनो मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी हे बिट्स दिलेले आहेत. बाकी इथे बी डबल बिट्स आहे तर इथे बी डबल बिट्स आहे. इथे डबल बिट्स आहे. इथे डबल बिट्स आहे. तर मित्रांनो हे बिट्सनुसार सर्व फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो व्यवस्थित सेट करून घेतो. सर्व फोटो व्यवस्थित बिटनुसार सेट केल्यानंतर मित्रांनो आपला स्टार्ट पॉईंटला यायचं आहे. स्टार्ट पॉईंटला आल्यानंतर जो पहिला फोटो पाहायला मिळत आहे त्या फोटोवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर एपिक्स ऑप्शन पाहायला मिळेल खाली त्यावर क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला एपिक्समध्ये इथे समोर डिटेल ऑप्शन पाहायला मिळेल तर मित्रांनो डिटेलवर क्लिक करायचं आहे. हा एपिक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तो एपिक्स दिल्यानंतर खाली बरोबर ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोलासुद्धा ती द्यायची आहे. आणि हा जो एपिक्स आहे डिजिटल तर मित्रांनो आपल्याला इथे हे जी बारकी साईज पाहायला मिळते. त्यानंतर तुम्हाला इथे मोठा फोटो पाहायला मिळत आहे मोठी साईज. तर मित्रांनो त्या फोटो आपल्याला क्लिक करायचा आहे आणि एपिक्सवर क्लिक करायचं आणि ब्लॅक एपिक्स पाहिजे मिळेल तर हा आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि बरोबर टिक मार्क करायचा आहे. तर मित्रांनो बघा की आपल्याला जी बारकी साईज आहे जिथपर्यंत बारकी साईज आहे तिथपर्यंत आपल्याला डिजिटल हा एपिक्स द्यायचा आहे. आणि त्याच्या समोरचा जो एक मोठा फोटो आहे त्याला आपल्याला ब्लॅक एपिक्स द्यायचा आहे. फक्त एका फोटोला आपल्याला ब्लॅक एपिक्स द्यायचा आहे. आणि समोर आपल्याला जे फोटो पाहिजे मिळतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे. एपिक्सवर क्लिक करायचं आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला डिटेल इफेक्ट्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो सिंपल तुम्हाला जे दो डबल बिट्स पाहायला मिळत आहे तर मित्रांनो डबल बिट्सपर्यंत आपल्याला डिटेल इफेक्ट्स द्यायचा आहे. त्यानंतर जे बिटच्या समोरचा जे फोटो पाहायला मिळत आहे मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि एफेक्ट्सवर क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला इथे जिटर लेफ्ट ऑप्शन पाहायला मिळतं. जिटर लेफ्टवर क्लिक करायचं आहे आणि बरोबर टिक मार्क करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इथे जे डबल बिट्स पाहायला मिळत आहे ते डबल बिटच्या समोरच्या फोटोवर क्लिक करायचं आहे. सॉरी मित्रांनो क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवर डबल बिटचे आणि इफेक्ट्सवर क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला जिटर लेफ्ट हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो जे जे तुम्हाला जे डबल बिट्स पाहायला मिळत आहे ते ज्याच्या समोरच्या फोटोवर क्लिक करायचा आणि जिटर लेफ्ट यावर क्लिक करून हा इफेक्स देऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो सर्व फोटोला आपल्याला ते इफेक्स देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर डबल बिटच्या मध्ये बाकी जे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे जे आपल्याला जागा पाहायला मिळत आहे जे फोटो त्या फोटोला आपल्याला डिजिटल हा इफेक्स देऊन घ्यायचा आहे. आणि जे डबल बिट्स पाहायला मिळत आहेत त्याच्या समोरच्या एका फोटोला फक्त आपल्याला जिटर लेफ्ट हा इफेक्स देऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला ते समजलं आहे इफेक्ट कसे ॲड करायचे आहे. तर मित्रांनो हे इफेक्स आपल्याला व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं सिंपल जी आपण लेअर घेतली होती काळी जी पी एन जी घेतली होती तर मित्रांनो पी एन जी पूर्ण व्हिडिओवर आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायच्या बाकी जे वाढून घेतलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही जे बिट्स आहेत त्या बिटचे व्यवस्थित भाग करून घ्यायचे आहेत. मित्रांनो ते भाग कसे करायचं मी तुम्हाला सांगतो. बघा की ही जी पहिली बिट्स आहेत तिथपर्यंत यायचे आहे. तिथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो खाली कैचेच ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करून आपल्याला भाग करून घ्यायचा आहे. तर बघा की अशा प्रकारे मी भाग करून घेतलेला आहे. तर बघा की अशा प्रकारे भाग. त्यानंतर आपल्याला शेवट यायचे आहे. शेवटपासून तुम्हाला भाग करण्यासाठी एकदम सोपे आहे. तर मित्रांनो बघा की जे बिट्स आहेत तिथपर्यंत यायचे आहे. आपल्या पीएनजीवर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे व्यवस्थित भाग करून घ्यायचे. तर मित्रांनो हे भाग व्यवस्थित करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला फोटोला जे इफेक्ट्स दिलेले आहे ते इफेक्ट्स आपल्याला या पी एन जीलसुद्धा देऊन घ्यायचे आहे. तर मित्रांनो मी पी एन जीला या आणि आपल्या फोटोला व्यवस्थित जे आपण एपेक्स ॲड करत आहे तर मित्रांनो ते व्यवस्थित एपेक्स मी ते ॲड करून घेतो. बघा मित्रांनो मी सर्व फोटोला आणि पी एन जीला एपेक्स ॲड करून घेतलेले आहे. पण मित्रांनो मी तुम्हाला एक सांगायची ते विसरलो आहे की हे जे काळीज आपण पी एन जी घेतलेलं आहे ते पी एन जी आपल्याला अशा प्रकारे इथे खालच्या साईजला इथे सेट करायचे आहे. बाकी इथे सेट करायचे आहे. तर मित्रांनो आपल्याला फक्त हे सेट कवा करायचे आहे. आपण हे जे भाग करत आहे ते भाग करायच्या अगोदर करायचे आहे. कारण मित्रांनो जर आपण इथे अगोदर केलं नाही तर अशा प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळेल की आपला भाग झाल्यानंतर ही काळीज इथे वर गेलेले आहे. तर मित्रांनो हे काळीज आपल्याला व्यवस्थित आपले भाग जे पी एन जी भाग करायच्या अगोदर आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं. तर मित्रांनो मी ते व्यवस्थित सेट करून घेतो. कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगायचं विसरलं आहे. तर मित्रांनो हे काळजी जे आपले पी एन जी आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट पॉईंट लिहायचं आहे. स्टार्ट पॉईंट आल्यानंतर आपल्याला इथे मी तुम्हाला टेम्पलेट दिलेलं आहे. ते टेम्पलेट आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी स्टिकर प्लस ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे. व्हिडिओ फोटो क्लिक करायचे आहे. आणि जे टेम्पलेट मी तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो ते टेम्पलेट आपल्याला ते ॲड करून घ्यायचे आहे. तर बाकी मी अशा प्रकारे मी तुम्हाला ते टेम्पलेट दिलेलं आहे. तर हे टेम्पलेटवर क्लिक केल्यानंतर बघा हे प्रोसेसिंग होईल. तर प्रोसेसिंग झाल्यानंतर मित्रांनो हे टेम्पलेट आपल्याला ॲड करायचे आहे. तर मित्रांनो हे आपल्याला फुल स्क्रीन करावं लागणार आहे. तर फुल स्क्रीन आपण इथे करून घेऊया.
बघा मित्रांनो, हे प्रोसेसिंग झालेलं आहे. तर प्रोसेसिंग झाल्यानंतर खाली तुम्हाला दोन ऑप्शन पाहा मिळेल, फिट आणि फिल्स. तर मित्रांनो, फिल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला फिल्सच्या समोर येते बिल्डिंग ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि शेवट आपल्याला स्क्रीन ऑप्शन पाहा मिळेल, स्क्रीनवर क्लिक करायचं आहे आणि बरोबर टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला हे पाहून घ्यायचे की लेअर आपल्या पूर्ण व्हिडिओवर आली आहे किंवा नाही पाहून घ्यायचं. तर पूर्ण व्हिडिओवर आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, सिम्पल आपल्याला परत स्टार्ट पॉईंट लिहायचे आहे. स्टार्ट पॉईंट लागल्यानंतर मी तुम्हाला एक पेंज दिलेली आहे, ती पेंज सॉरी मित्रांनो, एक बॉर्डर दिलेली आहे, ती बॉर्डर आपल्याला घ्यायची. त्यासाठी मी तर स्टिकर प्लस ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोटोवर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला ती बॉर्डर दिलेली आहे, ती बॉर्डर आपल्याला इथे घेऊन घ्यायची आहे. तर मित्रांनो, ती बॉर्डर तुम्हाला अशा प्रकारे सॉरी मित्रांनो बघा बॉर्डर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही बॉर्डर आपल्याला फक्त अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. तर मित्रांनो, सेट करण्यासाठी तुम्हाला ती फिट ऑप्शन पाहिजे, तुम्ही फिटवर सुद्धा इथे करू शकता. फिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही जी लेअर आहे तर पूर्ण व्हिडिओवर आपल्याला इथे लावून घ्यायचं. बघा की लेअर पूर्ण व्हिडिओवर आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायची. तर लावल्यानंतर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचा आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इथे एक्सपोर्ट ऑप्शन पाहिजे होती, तर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पाहायला मिळेल की हा व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होत आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे जर आपल्याला नवीन व्हिडिओ शिकायची असेल मराठीमधून, तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.